कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। सर्वप्रथम वज्रधारी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज वज्रधारी न्यूजच्या जनता कट्टा या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आम्ही जी रेग्युलर मुलाखत घेत असतो त्यामध्ये फक्त आमचे प्रतिनिधी मुलाखत घेतात, परंतु जनता कट्टा यामध्ये आमच्यासोबतच जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते देखील थेट नेत्यांना किंवा विविध क्षेत्रातील जे नामांकित व्यक्ती आहेत त्यांना थेट प्रश्न विचारू शकतात। आणि वज्रधारी न्यूजने हा प्लॅटफॉर्म सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि वज्रधारी न्यूजच्या जनता कट्ट्याच्या आजच्या भागामध्ये समाविष्ट झालेले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब। शेट्टी साहेब, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनापासून स्वागत। आपण मुलाखतीला सुरुवात करूया। तुम्ही तुमच्या स्वभावानुसार बेधडक आणि दिलखुलासपणे व्यक्त व्हाल ही अपेक्षा। पहिलाच प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते म्हणजे न भूतो न भविष्यते असं सत्तेचं महानाट्य म्हणा किंवा मेलोड्रामा म्हणा असं पार पडलं, आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये राजू शेट्टी साहेब नेमके कुठे होते किंवा आत्ता कुठे आहेत? हे हा जो सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्यापासून मी काही लांब नव्हतो, उलट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित यावं। आम्ही छोटे पक्ष तर काँग्रेस राष्ट्रवादीवर होतोच, परंतु शिवसेना आल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सत्तांतर होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवता येणार नाही। म्हणून जे अनेक जण प्रयत्न करत होते त्यातला मी सुद्धा एक, त्या काळात किमान 7 ते 8 वेळा मी शरद पवारांची भेट घेतली, अशोक चव्हाणांची भेट घेतली, त्याचबरोबर दिल्लीतले त्यांचे काँग्रेसचे जे नेते त्यांच्याशी सातत्यानं फोनवरून मेलद्वारे त्यांच्याशी संपर्क राहत होतो, आणि अगदी शेवटचा मी जो मेल केला सोनिया गांधींना तो असा होता की महाराष्ट्रातले काँग्रेस जर तुम्हाला शिल्लक ठेवायचे असेल तर सत्तेत सहभागी व्हा अथवा भारतीय जनता पक्ष तुमचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार फोडल्याशिवाय राहणार नाही, आणि कदाचित त्यामुळं असेल किंवा अजून काही गोष्टीमुळे असेल, पण 2 दिवसामध्ये काँग्रेसनं निर्णय घेतला की सत्तेत सहभागी व्हायचं। म्हणजे या सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये त्यावेळी मीही थोडाफार माझ्यापरीने प्रयत्न केलेला होता। संजय राऊतांशी मी अनेक वेळा बोलत होतो, काही गोष्टी कानावर आल्या तर त्या संदर्भातला खुलासाही मी विचारत होतो, अर्थात खाजगीतल्या सगळ्याच गोष्टी उघड करणं बरोबर नाही, परंतु त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होईपर्यंत मी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो। शेट्टी साहेब, तुम्ही म्हणताय की तुम्ही त्या सगळ्या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये होता, भाजप सत्तेत नको म्हणून देखील तुम्ही ताकद लावली आणि या 3 पक्षांचं महाविकास आघाडी नावाचं सरकार सत्तेत आलं, परंतु ज्यावेळी हे सरकार सत्तेत आलं त्याचा जो शपथविधीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला देखील तुम्ही जे सगळे घटक पक्ष होता त्यांना निमंत्रण दिलं नाही आणि तुम्ही ट्विट करून जाणते राजे वा असं तुम्ही ट्विट देखील केलं होतं, तर हा रोख नेमका कुणाकडे होता
आणि तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी पण घटक पक्षांना व्यवस्थितरित्या सामावून घेत नाही आहे म्हणून? नाही, आता याच्यामध्ये बघा, कारण असं होतं की मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यावेळी मी व्यासपीठावरच होतो आणि ते सगळेच होतो, मी होतो, शेका पक्षाचे जयंत पाटील होते, आबू आजमी होते, हितेंद्र ठाकूर होते, आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी. परंतु ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळी या सगळ्यांना आमचा विसर पडला आणि म्हणून मी त्यावेळी असं म्हटलं होतं की ज्यावेळी पहाटे शपथविधी झाला त्यावेळी कुणाकडं किती आमदार आहेत, कुठल्या बाजूला किती पक्षांचे नेते एकवटले आहेत, याचं एक शक्ती प्रदर्शन करायचं होतं. आणि त्यासाठी त्यावेळी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इतक्या घाईनं मला सांगितलं की मी त्यावेळी शिरोळमध्ये होतो, तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवतो, परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही 6:00 आत मुंबईमध्ये पोचा, असं मला 12:00 जयंत पाटलांचा फोन आला होता. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यावेळी शक्तीप्रदर्शनाची वेळ होती, ज्यावेळी सत्ता आता मिळतच नाही अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली होती, त्यावेळी अगदी छोटे छोटे पक्षसुद्धा तुम्हाला आठवले. आणि मग ज्यावेळी सत्ता स्थापन झाली आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, किमान आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करतो आहे आणि हे मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना किमान कार्यक्रमाला हजर राहा एवढं साधं निमंत्रण तरी द्यायला पाहिजे होतं आणि ते दिलेलं नाही. पण मी खात्री केली की हे फक्त स्वाभिमानीच्याच बाबतीत घडले की सगळ्याच छोट्या पक्षांच्या बाबतीत घडले, तर ते सगळ्याच छोट्या पक्षांच्या बाबतीत घडलेलं होतं आणि म्हणून मी तसं लिहिलं, कारण आमच्या मिशीला कोणाचं काही खरखट लागलेलं नाही, त्यामुळं ना आम्ही शिवसेनेचे गुलाम आहोत, ना राष्ट्रवादीचे गुलाम आहोत, ना काँग्रेसचे गुलाम आहोत. जे आम्हाला वाटतं ते आम्ही बेधडक बोलतो, कारण जी काही थोडीफार मदत केली असेल तर आम्ही त्यांना केलेलं आहे, आम्हाला काही कुणी मदत केलेली नाही आणि आम्ही कुणाच्या मिंद्यात आजही नाही, त्यामुळं जे आम्हाला वाटतं ते आम्ही बेधडक बोलत असतो. नाराजी कुणावर होती नेमकी? नाही, नाराजी म्हणजे शेवटी का की आत्ता सध्या आता महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षच झालेले आहेत, आता छोट्या पक्षांचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. छोट्या पक्षांचा विसर पडणे याचा अर्थ आम्ही असं म्हटलं नाही की सगळ्यांनाच मंत्री करा, छोट्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना सत्तेत वाटा द्या असं म्हटलं नाही. किमान समान कार्यक्रमावर म्हणून तुम्ही सत्तेत आलेलात, तुम्ही फार चांगले आहात, तुमचे चेहरे फार फोटो काढण्यासारखे आहेत, म्हणून तुम्हाला लोकांनी सत्ता नाही दिली. तुमचे काही विचारधारा आहे आणि ती विचारधारा एका विशिष्ट अशा किमान समान कार्यक्रमाच्या आधारानं पुढे गेली पाहिजे, सरकार पुढे गेलं पाहिजे. या अटीवर छोटे असले तरी त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे या पक्षांचं, ते त्या विचारावर त्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, म्हणून वर्षानुवर्षे त्या विचाराला कवटाळून ते अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करतायत. म्हणून त्यांच्या विचारांच्याकडं, त्यांच्या सूचनांच्याकडं, त्यांच्या भूमिकेकडं सत्ता आल्यानंतर जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही बोलू नये, बोललंच पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून आम्ही बोललो. पूर्वीचं आघाडी सरकार ते पाडण्यासाठी तुम्ही भाजपला साथ दिली, प्रचंड महाराष्ट्र पिंजून काढला, प्रचंड ताकद लावली, शरद पवारांच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या विरोधात खूप भाषणं केली तुम्ही, परत भाजप सरकार सत्तेत आणलं आणि या युकेपेला तुम्ही राष्ट्रवादीला साथ दिली, काँग्रेसला साथ दिली, ते सरकार पाडलं, त्या सरकारविरोधात भाषणं केली, पण या सगळ्या घडामोडीत तुमच्या पदरात नेमकं काय पडलं, का फसवणूक केली तुमची? असं आहे की आधीच्या सरकारच्या काळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो काळ असा होता की त्या सरकारला 15 वर्ष होत आलेली होती आणि त्यामुळं एक प्रकारची सुस्ती, एक प्रकारची मस्ती त्या सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्यांना झालेली होती. आपल्या साम्राज्यावर आता सूर्य मावळणार नाही अशा प्रकारचा दर्प अनेकांना आलेला होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सार्वभौम नाही, जनता सार्वभौम आहे, लोकशाही सार्वभौम आहे आणि लोकांनी मत दिलं, लोकांची पसंती असेल तरच तुम्ही तिथं खुर्चीवर आहात हे कुठेतरी त्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली होती. आणि त्यामुळं त्या काळामध्ये झालेले घोटाळे, मग ते सिंचन घोटाळा असेल, मग तो
MSC बँकेतले घोटाळे असतील, साखर कारखाने विक्रीतले घोटाळे असतील, की असे एकापेक्षा एकापाठोपाठ एक जे काही घोटाळे, एक भ्रष्टाचार आणि एकूणच सत्तेचा आलेला मस्तवालपणा, याच्या विरोधामध्ये सामान्य जनतेला काय वाटतं, सामान्य माणसाला काय वाटतं, याचा आवाज उठवण्याची आवश्यकता होती. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून मी त्याला धार आणलेली होती. त्याच काळात मावळ झालेलं होतं, न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या गेलेल्या होत्या, आणि मग उठवला आवाज त्यावेळी. आता एक वेळ अशी आलेली होती की ह्यांना शॉक देण्याची वेळ आली आहे, ह्यांना सत्तेतून बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे, त्याशिवाय हे दुरुस्त होणार नाहीत. आणि मग शॉक द्यायचं तर एवढी ताकद, एवढा करंट आपल्या एकट्याकडे नाही, आणि मग विरोधी पक्षाची मदत घेतल्याशिवाय तो करंट देता येणार नाही. म्हणून त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षाला बरोबर घ्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांना मदत केली की जेणेकरून ह्यांना शॉक बसेल. परंतु नंतर असं लक्षात आलं की छोटं असणारं गाढवाचं पिल्लू लहान असताना गोंडच दिसतं, पण ते गोंड गाढवाच्या पिल्लाला ताकद दिल्यानंतर ते आपल्याच वळणावर जायला लागलं, त्यामुळं पुन्हा त्याला लाथा घातल्या. आणि त्यासाठी जे करायला पाहिजे ते केलं. मूळ आमचा उद्देश हा आहे की सर्वसामान्य जनतेला विसरू नका. सामान्य माणसं हा या सरकारचा आत्मा असला पाहिजे. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून सरकारचं धोरण चाललं पाहिजे, दिशा ठरली पाहिजे, आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर आमच्यासारखे लोक तुम्हाला उपद्रव देणारच. कालही देत होती, आजही देणार, उद्याही देणार, हे ठरलेलं आहे. तुम्ही शरद पवारांच्या विरोधात प्रचार केला, तुमची बरीचशी आंदोलनं पवारसाहेबांच्या विरोधातले, इथं जयंतराव पाटलांच्या विरोधात तुम्ही प्रचंड ताकदीनं प्रचार केला, विरोध केला, आणि परत त्या दोघांशी तुम्ही युती केली. जयंत पाटलांच्या सायकलीवर पाठीमागं बसून तुम्ही फिरला, हे अनेकांना रुचलं नाही गणित. याबाबत काय सांगाल तुम्ही? मी तेच सांगतो पुन्हा पुन्हा की आम्ही प्रश्नाला भेटतो आणि प्रश्न घेऊन लढतो. त्या त्या काळामध्ये जे प्रश्न आम्ही हातात घेतले ते त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे जे आडवे आले त्यांना ते कोण आहेत, त्यांची उंची किती आहे याचा विचार न करता आम्ही त्यांना भेटलो, त्यांना विरोध केला. आता त्या काळामध्ये मी पवारसाहेबांच्या विरोधात होतो याचं कारण असं होतं की ते 10 वर्षे केंद्रीय कृषी मंत्री होते, महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्या इशाऱ्यावर चालत होतं, आणि त्या काळामध्ये जे काही होत होतं म्हणजे मगाशी मी ज्याचं वर्णन केलं, सिंचन घोटाळा असेल किंवा 15 वर्षाची सत्ता असेल किंवा ते साखर कारखाने विक्री असेल, राज्य सहकारी बँकेतले कर्ज वाटप असेल, जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडलेल्या प्रकरणं असतील, हे जर त्यांनी कान उपटले असते वेळच्या वेळी, कान धरले असते, तर ह्या घटना घडल्या नसत्या, कारण त्यांचा तो तेवढा अधिकार होता. पण ते झालं नाही, ते तसं करत नाहीत, म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलत होतो, त्यांच्या विरोधात संघर्ष करत होतो, त्यांच्यावर टीका करत होतो. आणि त्यानंतर मागच्या 5 वर्षामध्ये ते केंद्रातही सत्तेत नव्हते, राज्यातही सत्तेत नव्हते, आणि त्यामुळं मग त्यांच्या विरोधात टीका करण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग मागच्या 5 वर्षामध्ये केंद्रात सत्तेत असणारे मोदी शाह असतील किंवा राज्यात सत्तेत असणारे चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या विरोधात बोलत होतो. आता पुन्हा आता मुद्दा असा होतो की हत्तीला वटणेवर आणायचं असेल तर मुंगीला हत्तीच्या कानातच जावं लागतं, त्यासाठी जेवढी मदत वेगवेगळ्या घटकांची घ्यायला लागते तेवढी घेतल्याशिवाय हत्तीच्या कानापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून मग विरोधी पक्षात आता त्यावेळी काँग्रेस होती, विरोधी पक्षात त्यावेळी राष्ट्रवादी होती, म्हणून त्यांची मदत घेतली. विरोधी पक्ष हाच फक्त सामान्य माणसाच्या बाजूला असतो, आणि विरोधी पक्ष सत्तेत गेला की पुन्हा सामान्य माणसापासून दुरावतो, असा आत्तापासूनचा आमचा अनुभव आहे. तुमचा संघर्ष कारखानदारांच्या विरोधातला, आणि लोकसभेला तुम्ही जी उमेदवारी दिली ती कारखानदार विशाल पाटलांनाच दिली, याबाबत अनेक लोकांनी आक्षेप पण घेतला की ज्या कारखानदारांना विरोध केला त्याच कारखानदारांना तुम्ही उमेदवारी कशी काय दिली, याबाबत काय सांगा? विशाल पाटील कारखानदार आहेत हे अर्ध सत्य म्हणण्यापेक्षा काही अंशी सत्य आहे, कारण वसंतदादा सहकारी साखर कारखाना भाड्यानं देऊन आता 5 ते 6 वर्ष झाले, आणि सत्ता नसलेल्या किंवा अधिकार नसलेल्या कारखान्याचे ते चेअरमन आहेत, एका बॉडीचे चेअरमन आहेत. तो कारखाना दत्त इंडिया नावाच्या एका खाजगी कंपनीला भाड्यानं दिलेला आहे,
तिथल्या व्यवस्थापनात तिथल्या प्रशासनात विशाल पाटलांचा काही अधिकार नाही, कारण तो एखादं घर भाड्यानं द्यावं त्याबद्दलनं त्यांनी ते तो कारखाना भाड्यानं दिलेला आहे आणि फक्त त्यांचा 7-12 कारखान्याचा निघतो आणि 7-12 वर चेअरमन म्हणून विशाल पाटलांचं नाव आहे. याच्याशिवाय त्याचा त्या कारखान्याशी काही संबंध नाही, त्यामुळं त्यांना ते कारखानदार होते असं म्हणावं लागेल, आहेत असं म्हणून चालणार नाही. हा एक झाला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की किती केलं तरी या पश्चिम महाराष्ट्रानं वसंतदादांच्या घराण्यावर आणि विशेषतः वसंतदादांच्यावर अफाट असं प्रेम केलेलं होतं आणि आज दादा नाहीत तरीसुद्धा ह्या सध्याच्या काळातल्या राज्यकर्त्यांची एकूण उर्मट भूमिका असेल किंवा त्यांचं राजकारण असेल हे बघितल्यानंतर पावलोपावली दादांची आठवण या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांना सातत्यानं येत असते आणि मग त्या काळामध्ये एक भावना अशी तयार झाली होती की दादा घराण्याला डावललं जातं आहे. ज्या पक्षाला त्यांनी वाढवलं, मोठं केलं, सत्ता मिळवून दिली, अगदी अडचणीच्या काळामध्ये राजीव गांधींच्या पाठीमागं वसंतदादा ठामपणानं उभे राहिले, त्याच दादा घराण्याला डावलं जातं अशा प्रकारची एक आम भावना लोकांच्यामध्ये निर्माण झालेली होती. खरं तर आघाडीमध्ये स्वाभिमानीनं सांगलीची जागा मागितलेलीच नव्हती, आम्ही जागा मागितलेली होती बुलढाणा, पण बुलढाणा राष्ट्रवादीकडं होती आणि काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं एक एक जागा आपापल्या कोटातलं द्यायचं कबूल केलेलं होतं आणि इचलकरंजीसुद्धा हातकणंगलेसुद्धा राष्ट्रवादीकडेच होती. राष्ट्रवादीचं असं म्हणणं होतं की दोन जागा आम्ही का द्याव्यात, त्यावर मी दुसरा पर्याय सुचवलेला होता की काँग्रेसला औरंगाबाद पाहिजे होती, राष्ट्रवादीला औरंगाबाद पाहिजे होती, काँग्रेसनं औरंगाबाद राष्ट्रवादीला द्यावी, त्या बदल्यात बुलढाणा राष्ट्रवादीकडून घ्यावी आणि ती आम्हाला द्यावी, म्हणजे मग दोघांचं समान वाटप झालं असतं. परंतु तेही झालं नाही. शेवटी तिसरा पर्याय मी सांगितला की शिर्डी विधानसभा लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्या, कारण त्या ठिकाणी संतोष रहम नावाचा एक माझा कार्यकर्ता आहे की त्यांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर विधिमंडळामध्ये काम करत होते आणि त्या ठिकाणी मी संतोष रोहम या एका तगड्या चांगल्या कार्यकर्त्याला उभा करणार आहे. ती जागा द्या, तीही जागा द्यायची तयारी काँग्रेसनं दाखवली नाही, त्यामुळं आणि तुम्हाला पाहिजे असेल तर सांगलीच घ्या शेजारी आहे असं म्हटल्यानंतर ती जागा माझ्याकडे आली आणि म्हणून स्वाभिमानीकडून जर का वसंतदादांच्या घराण्याचं राजकारणातून उच्चाटन होत असेल तर हे पाप आपल्या माती हाणून घ्यायचं नाही, म्हणून मग शेवटी विशाल पाटलांनाच पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली असा त्या एकूण निवडणुकीचा इतिहास आहे. सरांच्या प्रश्नाला जोडूनच किंवा आता तुम्ही उत्तर दिलं त्यालाच जोडून मी एक प्रश्न तुम्हाला विचारेन की तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे तुम्ही घटनाक्रम सांगितला त्यामुळे विशाल पाटलांना उमेदवारी देण्यात आली. शेट्टी साहेब, तुम्ही शेतकरी चळवळीतून पुढे येऊन राजकीय यश मिळवलेले कदाचित महाराष्ट्रात एकमेव नाव असावं, परंतु हॅट्रिक मारता मारता हॅट्रिक तुमची चुकली आणि तिसऱ्यांदा तुमचा लोकसभेमध्ये म्हणजे तिसऱ्यांदा ज्यावेळी तुम्ही उमेदवारी केली त्यावेळी तुमचा पराभव झाला, तर या पराभवाचं तुम्ही आत्मचिंतन केलं असेलच, तर या पराभवाला कुठेतरी ही जी दिलेली उमेदवारी असेल किंवा आघाडी बरोबर केलेला समझोता असेल म्हणजे ज्या शुगर लॉबीच्या विरोधात तुम्ही आंदोलन केली त्यांच्यासोबतच केलेला समझोता असेल, ह्या गोष्टींची कुठेतरी किनार होती का तुमच्या पराभवाला, किंवा असं म्हटलं जातं किंवा काहींनी बातमी देखील केली की कुठंतर जातीच्या गोष्टी देखील निवडणुकीमध्ये तुमच्या ह्यावेळी होत्या, तर ही गोष्ट खरी आहे का? पराभवाला अनेक कारणं असतात आणि अनेक कारणं एकाच वेळी ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी त्याचं पराभवात रूपांतर होत असतं आणि त्यामुळे झाला. त्याचा आम्ही बारकाईनं अभ्यास केलेला आहे, त्याची चिकित्सा केलेली आहे आणि अनेक गोष्टी तुम्ही म्हणताय त्या घडलेल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. आम्ही लोकांना हे पटवून देऊ शकलो नाही की या लोकांच्याबरोबर आघाडी आपण का करतो. पुलवामाचं भूत तरुण पोरांच्या मानगुटीवर बसलेलं होतं, म्हणजे पुलवामाचं एक जे काही राजकारण केलं भारतीय जनता पक्षानं आणि जे शहीद झाले त्या शहीदांच्यासाठी मतं मागितली त्यांनी. खरं तर पुलवामा होऊन एक वर्ष झालं, त्या शहीदांना अजून पेन्शन मिळाली नाही,
त्या शहीदांना अजून वारसांना काही मदत मिळालेली नाही. सुविस्कररित्या मोदी शाह शहीदांना विसरले, पण त्या निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना विरोध करणारे पाकिस्तान दर्जीने आणि त्यांच्या बाजूने असणारे मात्र देशभक्त अशा प्रकारचा एक कांगावा केला गेला. माध्यमं त्या पद्धतीनं वापरली गेली आणि त्याचा प्रभाव आमच्या सगळ्या तरुण पोरांच्या मनावर पडला, विशेषतः 18 ते 25 या वयोगटातली पोरांच्यावर पडला. ते विसरले आपली बेरोजगारी, ते विसरले शिक्षणाची मिळणारी कमी संधी, ते विसरले बाजारात असलेल्या मंदी, ते विसरले बंद पडणारे एकापाठोपाठ कारखाने, आणि त्यामुळं देशाची होणारी आर्थिक कुतरवड. आणि त्यांना एकच दिसायला लागलं की मोदींना विरोध म्हणजे पाकिस्तानला साथ, इम्रान खानचे हात मजबूत करणं, आणि त्यातून जी लाट तयार करण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्याच्यामुळं तो प्रमुख कारण, ते प्रमुख कारण आहे की माझा या निवडणुकीमध्ये पराभव झाला. अर्थात त्याला पूरक अशी 2-3 कारणं हीही मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं झाली की लोकांना पटवून सांगू शकलो नाही आम्ही की ही आघाडी का केली. अर्थात आता 1 वर्षानंतर अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागलेला आहे. आता देशामध्ये सर्वाधिक आंदोलनं ही विद्यार्थ्यांची होत आहेत. याचा अर्थ ज्यावेळी विद्यार्थी आणि शेतकरी आणि महिला रस्त्यावर उतरतात, त्यावेळी जे प्रस्थापित राज्यकर्ते असतात त्यांच्या राजवटीला घरघर लागलेली आहे असं समजावं. त्यामुळं 2024 नंतर तुम्हाला हे दिसणार नाहीत हे तुम्हाला आजच सांगतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझा प्रश्न थेट होता तुम्हाला, तुम्हाला असं म्हणायचं आहे की फक्त मोदी लाट आणि भावनिक प्रश्नांमुळेच तुमचा पराभव झाला? निश्चितच तेच कारण आहे, कारण त्यानंतर सुद्धा मी लोकांच्या मध्ये फिरतो, लोकांना झालेला पश्चाताप बघतो, परंतु वेळ निघून गेली असते. आता 5 वर्षे वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. लोकांमधून आपण प्रश्न घेऊयात. संघटनेच्या माध्यमातून काम करत होता त्यावेळेस आपलं यश, म्हणजे लोकांचा विश्वास आपल्यावर भयानक होता, म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोणी जर का वाचा फोडली असेल तर ते आपण फोडली, तर त्यावेळेचं यश, त्याच्यानंतर तुम्ही आमदार झाल्यानंतरचं यश, खासदार झाल्यानंतरचं तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतचं यश, भाजपबरोबर गेल्यानंतरचं यश आणि आत्ता काँग्रेससोबत असतानाचं यश, कुठलं यश तुम्हाला अधिक चांगलं वाटतं याच्यामध्ये? ह्या सगळ्या एक एक पायऱ्या आहेत, आणि त्या त्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं त्याबद्दल, ते जे आवश्यक होतं, जे माझ्या सदविवेक बुद्धीला पटलं किंवा माझ्या सहकाऱ्यांना वाटलं, ते निर्णय आम्ही त्या त्या काळामध्ये घेतले. पण एक सांगतो की आमचा एक प्रामाणिकपणा प्रयत्न असा होतो की तो म्हणजे ज्या वर्गासाठी आम्ही संघर्ष करतो तो वर्ग म्हणजे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस, विशेषतः ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकरी हा कष्टकऱ्यांचा वर्ग आहे. आणि यांची अशी एक मजबूत अशी वोट बँक झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपण ज्या प्रश्नासाठी संघर्ष करतो त्या संघर्षाला धार येणार नाही. या भूमिकेतून आम्ही राजकारण करतो, आणि त्यामुळं तुमचं जोपर्यंत तुम्ही मतपेटीत रूपांतर करत नाही या गोष्टीचं, कारण शेवटी धोरण कुठं ठरतं की आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्याकडून ते धोरण ठरवलं जातं आणि त्याची अंमलबजावणी फक्त प्रशासन करत असतं. आणि म्हणून धोरण ठरवणारे जे लोक आहेत तिथं त्यांच्यावर दबाव आपला असा असला पाहिजे की हे धोरण जर का आपण राबवलं तर ही ग्रामीण भागातली शेतकरी, शेतमजुरांची, गावकऱ्यांची वोट बँक ही आपल्या विरोधात जाईल अशी भीती जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत धोरण कधीही आपल्या बाजूनं राबवलं जाणार नाही. 5 दिवसाचा आठवडा पाहिजे का नको यासाठी मोठी चर्चा होते, थोडीशी आहे पण मजबूत अशी वोट बँक आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी सगळेच तसा निर्णय घेतात. पण मोठी वोट बँक आहे 60-65% पण ती विखुरलेली आहे वेगळ्या जातीमध्ये, वेगळ्या धर्मामध्ये, वेगळ्या प्रांतामध्ये, वेगळ्या भाषेमध्ये, वेगळ्या आर्थिक दऱ्यामध्ये विखुरलेली आहे. आणि म्हणून त्यांची भीती वाटत नाही, पण एक वर्ग म्हणून, एक घटक म्हणून ज्यावेळी हा वर्ग एकत्रित येईल 60-65% त्यावेळी राज्यकर्त्यांना यांनाच डोळ्यावर समोर ठेवून धोरण राबवावं लागेल.
मग त्यावेळी शेतीतलं काहीही न करणारा माणूस जरी मुख्यमंत्री झाला किंवा पंतप्रधान झाला तरी ज्या दिवशी शेतकरी संघटित होईल त्यावेळी शेतकऱ्याला खुश करणारंच धोरण त्याला देशाचं आणि राज्याचं राबवावं लागेल लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टीनं जे आवश्यक असेल असतील ते प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्या दिशेनं आम्ही हळूहळू मुंगीच्या पावलावणं का होणार पण योग्य दिशेनं चाललो आहे असं मला वाटतं. आपल्या वक्तव्यामध्ये मुंगीच्या संदर्भ दोन वेळा आला. हत्तीला वटणीवर आणण्यासाठी मुंगीला कानात जावं लागतं. माझा प्रश्न या सगळ्या घटक पक्षांच्या मुंगी असण्यावरती आहे. हे सगळे वेगवेगळे घटक पक्ष मग ते BJP मध्ये असू द्या किंवा मग आत्ताच्या आघाडीमध्ये असू द्या ह्या पक्षांना एक सक्षम एकत्रितपणे अशी आघाडी होऊ शकते का? कारण आपण बघतोय की जेव्हा BJP बरोबर तुम्ही केला त्यावेळी शेतकरी संघटनेमध्ये फूट पडली आणि ती फूट जी आहे ती आत्ता पण आहे. याला सक्षम पर्याय म्हणून काय असू शकतो? छोटे पक्ष हे प्रामुख्यानं चळवळीशी निगडीत असणारे पक्ष आहेत. म्हणजे तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा अन्य छोटे छोटे पक्ष असतील हे प्रामुख्यानं चळवळीशी निगडीत असणारे पक्ष आहेत. आणि ह्या सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन अशी आघाडी करण्याचा प्रयत्न रेडाळूसच्या माध्यमातून एकदा झालेला होता. परंतु त्याला जे जनमताचं पाठबळ मिळालं पाहिजे होतं ते दुर्दैवानं मिळू शकलं नाही. आणि अजूनही हे छोटे पक्ष त्यांचं महत्त्व कमी झालं याच्यातला भाग नाही, परंतु ते पासंगाच्या पलीकडे जात नाहीत. पासंगाच्या ऐवजी ते मेन वजन जोपर्यंत त्यांचं तयार होत नाही तोपर्यंत मग अशी फरफट ही होणारच. पण ह्या छोट्या पक्षांचंसुद्धा तुम्हाला कौतुक करावं लागेल, त्यांना मानावं लागेल की इतका प्रतिकूल काळ असूनसुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व टिकवलेलं आहे किंवा स्वतःचं अस्तित्व कोणाच्यामध्ये विलनीकरण घेतलं नाही किंवा असं त्यात वाहून घेतलं नाही. ते स्वतःच्या विचारानं ते चाललेले आहेत. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, किती वाईट काळ आला तरी आपली विचारधारा सोडायची नाही हेच तर ह्या छोट्या पक्षांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं ते जरी छोटे असतील, ते जरी त्यांची ताकद लहान असेल, त्यांची कुवत कमी असेल तरी ते कधी कधी कानात जाऊन अगदी मस्तवाल हत्तीला सुद्धा वटणीवर आणण्याचं काम करतातच. आणि म्हणून मी मगाशी मुंगीची उपमा दिली की मुंगी छोटी असते परंतु ती तिनं जर योग्य ठिकाणी डंक मारला तर हत्तीला सुद्धा ती बेजार करू शकते. आणि तीच भूमिका सध्याच्या काळामध्ये छोट्या पक्षांच्याकडे आलेली आहे, आम्ही ती स्वीकारलेली आहे. शेट्टी साहेब, तुम्ही म्हणताय वारंवार उल्लेख होतोय की हत्तीला देखील बेजार करू शकते. मी बाकीच्या घटक पक्षांबद्दल आता बोलणार नाही परंतु तुमच्या पक्षाबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारेन. तो म्हणजे असं की 2014 तुमचा एकही आमदार नव्हता परंतु तुम्हाला मंत्रिपद युती सरकारने दिलं होतं. आता तुमचा एक आमदार निवडून आलाय, तुम्हाला अशी अपेक्षा देखील होती आणि बातम्यांमधून पुढे देखील आलं की शेट्टी साहेब कृषी मंत्री होतील किंवा त्यांचे जे एक आमदार आहेत देवेंद्र भोयर त्यांना मंत्रिपद वगैरे मिळेल. तर हा कुठेतरी फरक किंवा ह्या गोष्टींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता किंवा महाविकास आघाडीला तुम्ही काय सांगू इच्छित आहे का? हा, एक तर मला स्पष्ट सांगायचं आहे की अगदी घटक पक्षांच्या वतीने सुद्धा मी बोलतो की आम्ही घटक पक्षापैकी कुठल्याही पक्षानं त्यांच्याकडे मंत्रिपदाची किंवा सत्तेत वाटा मागितला नव्हता. आम्हाला भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊन द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही या सरकारला बिनशर्त पाठिंबा आहे. आजही आत्ताही सुद्धा जरी आम्ही सरकारच्या कामकाजा कामगिरीबद्दल किंवा जी त्यांनी कर्जमाफी जाहीर केली आहे त्याबद्दल असमाधानी असलो तरीसुद्धा हे जाऊन पुन्हा भाजप यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही, म्हणजे हे स्पष्ट करतो. आणि त्यामुळं आम्ही जर मागितलेलंच नसेल तर आम्हाला ते मिळावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. परंतु माध्यमातून कोणीतरी जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या, कदाचित सरकारची उंची वाढावी किंवा सरकारचं सरकारच्या स्थैर्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा या हेतूनं ह्या बातम्या पेरल्या गेलेल्या असू शकतील. परंतु ही वस्तुस्थिती आहे की अगदी अबू आजमी जयंत पाटीलसुद्धा ह्याच्याबद्दल बोलू शकतील की आम्ही घटक पक्षांच्या वतीनं त्यांच्याकडे काहीही मागितलेलं नव्हतं. का बातम्या पेरल्या, कुणी पेरल्या, कारण बातम्या पेरल्याशिवाय येत नाहीत एवढं आता 15 वर्षात मला कळायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं ही अशाच बातम्या पेरलेल्या होत्या. आणि आधीच्यांनी एक मंत्रिपद दिलं आणि मग ह्यांनी दिलं नाही अशी तुलना आम्ही कधी करत नाही.
आम्ही एवढंच अजून या सरकारला काही काळ देऊ इच्छितो, कारण 2-3 महिन्यामध्ये एखाद्या सरकारच्या कामकाजाबद्दल निष्कर्ष काढून लगेच किमान सांप्रदायिक विचारधारेला आपण पायबंद घातला. ज्या पद्धतीनं ज्या दिशेनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरची सगळी बगलबच्चे या महाराष्ट्राला घेऊन चाललेले होते, या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला, तर तिथं तरी आम्ही पायबंद घालू शकलो यात सगळ्यात जास्त समाधान आहे. आणि म्हणून पण यांनी आत्ता सत्तेवर असणाऱ्यांनी आंधळेपणानं आम्ही पाठिंबा दिला म्हणून आता सगळं आपलं आबादी होतं असंही समजायचं कारण नाही. ते जेव्हा जेव्हा सामान्यांच्या विरोधात जातील, जेव्हा जेव्हा जनतेला गृहित धरून काहीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागतील, त्यावेळी आम्ही डंक मारायला तयार आहोत हेही त्यांनी विसरायचं नाही. डंक मारायला किंबहुना सुरुवात देखील केली पंढरपूरमध्ये, तुम्ही ते स्टेटमेंट देखील केले की शेतकऱ्यांचा 7-12 जोपर्यंत कोरा होत नाही किंवा या बेमान ठाकरे सरकारला पण आम्ही सोडणार नाही, तर त्याबद्दल काय म्हणाल? निश्चितच का सोडू नये, आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या प्रमुख 3 पक्षाच्या नेत्यांनी काय आश्वासन दिलं होतं, अगदी पवारांनीसुद्धा साताऱ्यामध्ये भिजत भाषेत करत असताना सांगितलं की जोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत त्याला सुख लागायचं नाही. मग आता पवारांची भाषा का बदलली हे विचारायचा अधिकार आहे ना आम्हाला, कारण शेवटी हे सत्ता स्थापन करत असताना मग थोडंसं गावना खारीचा गावना वाटा आमचा आहेच, मग विचारणारच आम्ही. मग पवार आत्ता जर म्हणत असतील की शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत सरकारवर अवलंबून राहू नये, पवारसाहेब तुमची भाषा का बदलली हे विचारण्याचं धाडस आमच्यामध्ये, हिंमत आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही विचारतो, उद्धव ठाकरे काय म्हणाले होते, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं, कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. तो कर्जमुक्त झाल्याशिवाय चिंतामुक्त होऊ शकत नाही. मग आत्ताची जी काही कर्जमाफी आहे, या कर्जमाफीतून शेतकऱ्याचा 7-12 कोरा होतो का? किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, त्याची माहिती घेतली का, सर्वे केला का? पहिल्यांदा म्हटली की राज्यावर 7.5 लाख कोटीचं कर्ज आहे, त्यामुळं आम्ही 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी करू, तेही आम्ही मान्य केलं. पण पहिल्या टप्प्यामध्ये जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये 30 सप्टेंबरला जे थकीत शेतकरी असतील त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असं म्हटलं. किती लोक थकीत आहेत, ज्यांनी शेती सोडलेली आहे, शेतीतून बाहेर पडले आहेत, तेच फक्त 30 सप्टेंबरला थकीत होते. याचं कारण असं आहे की 1 लाखापर्यंतचं कर्ज हे शेतकऱ्यांना 0% व्याजानं मिळतं, 2 लाखापर्यंतचं कर्ज हे 3 लाखापर्यंतचं कर्ज हे 2% व्याजानं मिळतं. आणि याचं कारण नाबार्डकडून जो काही बँकांना फायनान्स होतो कृषी कर्जासाठी, विशेषतः पीक कर्जासाठी, तो 6% होत असतो. आणि जर का वेळेवर कर्ज शेतकऱ्यांनी भरलं, 365 दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज परत केलं, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळं 4% व्याजाचे भरलेले पैसे शेतकऱ्याला परत मिळतात, राहिले 2%. आणि केंद्र सरकार वेळेत कर्ज परत दिल्यामुळं 2% व्याजात सूट मिळते, देते, म्हणून ते 0% येतं. आता शेतकऱ्यांना माहिती आहे की आणि बँकांनासुद्धा बंधन असतं की वर्षाला एवढं कृषी कर्ज दिलंच पाहिजे, तो टार्गेट केलंच पाहिजे. RBI सातत्यानं विचारत असते तुमचं कृषी कर्ज किती झाले, आणि त्यामुळं बँकेचा जो काही अधिकारी असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सेवा सोसायट्या ज्या कर्ज देतात, त्या सेवा सोसायटीतला सचिव हा शेतकऱ्यांच्या मागं लागलेला असतो 30 जूनच्या आधी, जून महिन्यामध्ये, की बाबा रे तुझं कर्ज ताबडतोब आणून भर, तुला 15 दिवसाच्या आत नवीन कर्ज आम्ही देतो. शेतकरी विचार करतो की मी जर का कर्ज भरलं तर मला 0% फायदा होणार आहे, आणि जर का मी 30 जूनला कर्ज नाही भरलं तर तेच कर्ज 6% 12% जाणार आहे, दंडव्याज 2% बसणार आहे, मग 14% जाणार आहे, आणि मग वर्षाला 14,000 रुपये 1 लाखापाठी मग मला जर तोटा होणार आहे, त्याच्याऐवजी तो गावातल्या एखाद्या सावकाराकडे जातो, त्याच्याकडून 2-3% व्याजानं 1 महिन्यासाठी कर्ज काढतो, ते आणून तो सोसायटीत भरतो, बँकेत भरतो, आणि कर्ज नील करतो, आणि नील केल्यानंतर परत 15 दिवसानं कर्ज उचलतो, त्या सावकाराला नेऊन देतो, विचार करतो की माझं 3 महिन्याला 3% या हिशेबानं 3,000 रुपये व्याज गेलं तरी जाऊन दे, पण 14,000 रुपये होणारा तोटा वाचला असा विचार शेतकरी करत असतो. आणि त्यामुळं शेतीवर अवलंबून असणारा, ज्याला सतत कर्ज काढायचं आहे, ज्याला मध्यममूर्तीचं मूर्तीचं कर्ज काढायचं आहे, तो शेतकरी थकबाकीत
राहण्याचं टाळतो, कारण थकबाकीदाराचा शिक्का जर का कपाळावर बसला तर त्याला बाजारात कोणी दुकानात उधार देत नाही, बियाणं उधार देत नाही, ट्रॅक्टरवाला त्याच्याकडे नांगरटीला येत नाही उधारीवर, हे सगळे त्याला त्याच्या अडचणी असतात आणि त्यामुळं ते कर्ज फिरवून घेत असतात, त्याला कर्ज फिरवाफिरवी म्हणतात. आणि हे माहीत असताना आणि मग थकीत कोण राहतो, की ज्याला वाटतं की आता मी आता गावाकडं 2-4 वर्षातून जातो पण तलाट्याला 4 पैसे देऊन कोणीतरी परस्पर माझ्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचं नाव लागू नये म्हणून किमान एखादा बँकेचा बोजा असला की बँकेची एनओसी घेतल्याशिवाय तरी माझा सातबारा सुरक्षित राहील असा विचार करणारी माणसं ज्यांना परत कर्ज काढायचं नाही हे लोक थकीत जातात. अशाच लोकांना लाभ मिळतो आहे. 2007 तेच लोक होते, 2017 तेच लोक होते, आत्ता तेच लोक आहेत. आणि जो राब राब राबतो, काबाड कष्ट करतो, परिस्थिती नसतानासुद्धा बायकांचे दागदागिने घाण ठेवून विकून कर्ज भरतो तो मात्र याच्यापासून वंचित राहत असेल तर मग ही कसली आली चिंतामुक्ती, ही कसली आली कर्जमुक्ती, हेच आमचं म्हणणं आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर ज्याचा बरं कर्जमाफी जाहीर का करावी लागली नैसर्गिक आपत्तीमुळं, कारण मागचं वर्ष हे सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीचं वर्ष होतं. महापूर याच काळात आला, दुष्काळ याच भागात काळात आला आणि अतिवृष्टी याच काळात आली आणि विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो पाऊस पडला त्यामुळं खरीपाचं हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, सगळा खर्च झालेला होता, मशागतीचा खर्च झालेला होता, कापणीला आलेलं पीक अक्षरशः उगून रोपावर झाडावर कणसावर मका उगवला, झाडावर कापसाच्या बोंडात कापसाच्या सारख्या उगवल्या, भाताची अवस्था तीच झाली आणि ते जे नुकसान झालं त्याच्यावर कर्ज काढलेलं कर्जच्या कर्ज गेलं, कारण पीकच गेलं कर्ज भरता येत नाही. पण ते कर्ज थकीत नाही, ते येत्या 30 जूनला थकीत जाणार आहे, ते भरायला आता पैसे नाहीत. त्या शेतकऱ्यांना खरं तर गरज होती मदतीची, त्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज होती आणि त्यांना जर आधार मिळणार नसेल तर ही कर्जमाफी काय कामाची अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून ती रोकटोक भूमिका मी घेतली. सत्ता नसताना प्रत्येक राज्यकर्ते शेतकऱ्याचं प्रचंड प्रेम असतं, म्हणजे ज्यावेळेस भाजप सरकार मागच्या 14 साली स्वतंत्र शेतकऱ्यांसाठी बजेट सादर करणार होते तशी घोषणा पण केली त्यांनी, सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली, स्वामीनाथन आयोगाची भाषा तर दरवेळी विरोधातले जे जे आहेत ते मागणी करतात आणि सत्तेत आल्यावर स्वामीनाथन लागू केला जात नाही. पवारसाहेब 2007 जी कर्जमाफी दिली त्यावेळेस पवारसाहेबांची भाषा एकदम मकरुणीची होती की आता बास किती वेळा द्यायचं, आता देऊ शकत नाही, आणि तेच पवारसाहेब ज्यावेळेस विरोधात आले तेव्हाच कर्जमुक्तीची गरज व्यक्त करतात. हे असं का सत्तेत असताना शेतकरी आठवत नाही आणि सत्तेत नसताना आठवतो हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, यवतमाळ मतदारसंघात बच्चूकडूनही प्रहारकडून एका शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला उमेदवारी दिली, वैशालीताई येळे या नावाच्या विधवा पत्नीला उमेदवारी दिली. यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जिल्हा, पण ही वैशालीताईला जी मतं मिळाली ती मतं बघता किमान तो शेतकरी तरी त्याच्या प्रश्नासंदर्भात जागा आहे का नाही हा प्रश्न पडतो. याबाबत काय सांगाल? नाही, दुर्दैव याच गोष्टीचं आहे म्हणून मी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो की जोपर्यंत आमची शेतकऱ्यांची अशी मजबूत वोट बँक होत नाही तोपर्यंत हे राज्यकर्ते असंच करणार, विरोधात गेले की शेतकऱ्यांची बाजू आणि सत्तेत आले की शेतकऱ्याच्या विरोधी बाजू, हे होतच राहणार, कारण या लोकांना अजूनही शेतकऱ्यांची भीती वाटत नाही. मला माहिती आहे की वोट बँक आपल्याला मजबूत करावी लागेल, यवतमाळला तेच झालं. दुर्दैव असं आहे की एक ती निवडणूक म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर चर्चा घडवण्यासाठी ती निवडणूक होती. खरं तर कुणी निवडून आलं कुणी पराभूत झालं तर महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण बदलणार नव्हतं, काही राजकारणामध्ये उलथापालथ होणार नव्हती. परंतु जर वैशाली येळे निवडून आल्या असत्या तर खऱ्या अर्थानं या देशामधल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता हळूहळू जागृती व्हायला लागली आहे, शेतकरी संघटित व्हायला लागलेला आहे असा एक संदेश गेलेला असता. दुर्दैव हे अजून शेतकऱ्यालाच कळत नाही की आपण काय करतो आहे. अजूनही असं वाटतं आपल्याला की आपलं मत पडणाऱ्या उमेदवाराला द्यायला नको,
आयुष्याची आपल्या माती झाली आहे. पडला काय कुणी आला काय आमच्या आयुष्यामध्ये काही बदल होणार नाही अशी परिस्थिती असताना किमान स्वतःच्या आत्मसन्मानासाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी काय होणार निकाल काय लागतो याच्यापेक्षा आपलं एक मत ह्या प्रवृत्तीच्या विरोधात मी देतो आहे. ह्या विचार हा विचारधारा शेतकऱ्यांची विचारधारा घेऊन जाणाऱ्या उमेदवाराला मी मत देतो आहे. मग तो भलेही पराभूत झाला तरीसुद्धा किमान माझ्या एका मताचा आधार घेऊन तो भविष्यामध्ये अजून वाटचाल करू शकेल असा विचार करून जोपर्यंत आम्ही मतदार मतदान करत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही असं मला वाटतं. भारताच्या राजकारणात किंवा समाजकारणामध्ये मसाला खूप आहे असं बोललं जातं आणि वारंवार दोन तीन दिवसाला एखादा विषय येतो लोक त्याच्यावरती चर्विचर्वण करतात माध्यम देखील त्या गोष्टींवरती बोलतात परंतु लोक जगण्या मरण्याचा प्रश्न किंवा मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्यापासून दूर जात आहेत का. आणि ह्याला जोडून अजून एक प्रश्न महाराष्ट्रात आज एक काय म्हणू शकतो माध्यमांमधून एक ज्वलंत प्रश्न किंवा ज्वलंत एक विधान आलं आणि त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालं इंदोरीकर महाराजांच्या विधानावरती आणि तुम्ही त्याच्यावर स्टेटमेंट देखील केलं होतं तर ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हे खरोखरच धोकादायकच आहे विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं हे ठरवावं लागलेत की लोकांनी कुठल्या विषयावर चर्चा करावी कुठल्या विषयावर लोकांनी लोकांना न्यायचं विचारधारा न्यायचं ह्याला आता आपण लोकांनीच ठरवलं पाहिजे की नाही याच्यावर चर्चा घडवून आणायची नाही या चर्चेला फारसं महत्त्व द्यायचं असं कुठेतरी तर लोकांनीच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं की आज आपल्यासमोर प्रश्न काय आहे. दिवसाला 10 आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा डाळिंबागा शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेला मका उद्ध्वस्त झालेली पिकं दुष्काळामुळे होरपळलेला शेतकरी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या पोरांची बेरोजगारी एकापाठोपाठ एक औद्योगिक वसाहतीतले कारखाने बंद पडत चालले आहेत त्यामुळे कुठं आपली 10वी 12वी शिकलेली अकुशल कामगार म्हणून औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारी पोरं आज पाळीवर जात नाहीत घरात दिसत आहेत तो प्रश्न महत्त्वाचा आहे की मग कुणी काय वक्तव्य केलं कुणी काय केलं कुणी कुणाचा निषेध केला कुणी कुणाला काळं फासलं कुणी कुणाचं केलं हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे मूळ जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत जे दुखणं आहे त्या दुखण्यावर पांघरून घालण्यासाठीच एक वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतो की काय याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि जे लोक विशेषतः ज्यांचा समाज मनावर थोडाफार प्रभाव आहे ज्यांची मतं लोक गांभीर्याने घेतात विचार करतात अशा लोकांनीसुद्धा थोडंसं जबाबदारीनं बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे असं मला वाटतं की जर माझ्या बोलण्यामुळं माझ्या बोलण्याचा गांभीर्यानं विचार जर का शेतकरी करत असतील तर मलासुद्धा जबाबदारीनं बोललं पाहिजे मी काय बोलतो आहे काय नाही बोलतो याचं भान मलासुद्धा ठेवणं गरजेचं आहे. एक तर आपल्या समोर आज सगळ्यात मोठी समस्या काय माहिती आहे आज स्त्री पुरुष जन्माचं प्रमाण हे अत्यंत व्यस्त होत चाललेलं आहे. अगदी जिथं आर्थिक स्थैर्य आहे अशा बागायती पट्ट्यामध्ये 1832 एवढं मुलींचं प्रमाण जन्माचं आहे आणि जिथं दारिद्र्य आहे वैशिष्ट्य आहे दारिद्र्य आहे त्या ठिकाणी थोडंसं मुलींचं जन्माचं प्रमाण जास्त आहे. एक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ पाहतो आहे त्याचा फटका कोणाला बसतो माहिती का शेतकऱ्याला बसतो कारण मुलीला स्थळ बघत असताना निवड करत असताना शेवटचा पर्याय म्हणून शेतकरी किंवा शेती व्यवसाय हा विचार केला जातो आणि त्यामुळं आज प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघितलं तर 35 ते 45 या वयोगटातली किमान 100-125 पोरं लग्न आज ठरेल उद्या ठरेल म्हणून आशाभूत पद्धतीनं वाट बघताना दिसत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये हे का होतं आहे जर स्त्री जन्माला आम्ही तिला स्त्रीला जन्मालाच येऊन देत नाही तिचा जन्म ना करतो तिला गर्भातच तिच्या कळ्या खोडतो ही आमची प्रवृत्ती झालेली आहे. विज्ञानाचा वापर आपण अशा प्रकारे सामाजिक समतोल बिघडण्यासाठी आम्ही करायला लागलेलो आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये इंदुरीकर महाराजांनी मला असं वाटतं की
यापेक्षा संवेदनशील विषयावर बोलत असताना थोडंसं संयमानं बोलायला पाहिजे होतं की ज्याच्यामध्ये आज उलट अधिकारवाल्याने त्यांनी सांगायला पाहिजे होतं की जास्तीत जास्त मुली जन्माला घाला, कारण जिच्या हाती पारण्याची दोळी ती राष्ट्राला उद्धारी आहे असं संत वचन सांगतं. पण अशा परिस्थितीमध्ये आज 10वी 12वीचे निकाल लागले तर सगळ्या मुली मेरिटमध्ये आलेले दिसतात, अनेक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तव्यानं चमकताना दिसत आहेत. मात्र आजही आमची पुरुषी मनोवृत्ती अशी सांगते की आमच्या मला जर एकच अपत्य पाहिजे असेल तर मला मुलगाच पाहिजे. प्रत्येकानंच मुलगाच पाहिजे असं जर म्हटलं तर मग आई कोण होणार, बहीण कोण होणार, बायको कोण होणार, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं असे काही जे सामाजिक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोलत असताना थोडंसं गांभीर्यानं आणि जबाबदारीनं बोललं पाहिजे असं मला वाटतं. मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे कडकनाथ घोटाळ्यासंदर्भात. कडकनाथ घोटाळ्यासंदर्भात ग्राउंडवरती रिपोर्टिंग करत असताना मला दोन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला सांगायच्या आहेत. त्याच्यातला एक पुरुष होता आणि एक स्त्री होती. तर ती स्त्री म्हणत होती की आत्ता जर आमचे हे सगळे पैसे कवर झाले नाहीत तर मला आत्महत्या करावी लागेल. आणि त्याच्यातला जो पुरुष होता त्याची प्रतिक्रिया भयानक होती. तो म्हटला की याच्यातले जे आरोपी आहेत ते जामिनावरती सुटले पाहिजे आणि जेव्हा ते जामिनावरती सुटून आमच्या पुढे येतील तेव्हा त्याचा खून करायला आम्ही मागं पुढे बघणार नाही. ह्या दोन प्रतिक्रिया एका बाजूला आहेत आणि आपल्या संघटनेनं या संदर्भात घेतलेली भूमिका दुसऱ्या बाजूला आहे. खऱ्या सूत्रधाराला अटक झाली पाहिजे किंवा याच्या मागचे जे मास्टर माइंड आहेत हे अटक झाले पाहिजेत. या संदर्भामध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या गाड्यावरती कोंबड्या फेकायचं आंदोलन असो हे वेगवेगळी आंदोलन केलेली आहेत. यामध्ये लोकांच्या पैशाची रिकव्हरी करण्यासंदर्भामध्ये आपण सध्या लढ्याच्या स्वरूपात आपलं पुढचं नियोजन काय आहे आणि सध्या काय काम सुरू आहे? हा मोठा घोटाळा आहे आणि ग्रामीण भागातील अनेक तरुण त्याच्यामध्ये फसलेले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया ह्या साहजिकच आहेत, परंतु त्या मार्गानं गेलं तर प्रश्न सुटणार नाही, अजून जटिल होणार आहे. आणि कायद्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनंच कायदा आपलं काम करेल यासाठी कायद्याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करून या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. जे काही थोडंफार प्रयत्न केले ते स्वाभिमानीनंच केले आहेत, अर्थात अजून आम्ही केलं असतं, परंतु कारण नसताना माध्यमांनी त्याला व्यक्तिगत संघर्षाचं स्वरूप आणायला सुरुवात केली म्हणून थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागलो आहे. पण मी तुम्हाला खात्री देतो की याच्यामध्ये आम्ही फार खोलात गेलेलो आहोत आणि लवकरच तुम्हाला मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या दिसतील. वेगवेगळ्या पद्धतीने ED पासून ते आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेपासून ते अनेक विभाग आहेत ज्यांच्याशी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. देर आहे लेकिन अंधेर नाही एवढंच सांगतो. नक्कीच गोरगरिबांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर नमस्ते, माझं नाव बच्चेदर कांबळे. माझा प्रश्न थोडा जुना आहे. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत मी खानापूर तालुक्याचा रहिवासी आहे म्हणून बोलतो. समजा तुम्ही जर बहुजनांचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकरांना जर लोकसभेची उमेदवारी दिली असती तर आज चेहरा मतदारसंघातल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे चित्र वेगळं असतं का असं तुम्हाला वाटतं? एकतर गोपीनाथ पडळकर हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते नव्हते किंवा स्वाभिमानी पक्षाचे जे सदस्यही नव्हते आणि त्यामुळं त्यांच्या उमेदवारीचा विचार करायचा प्रश्नच येत नव्हता. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जी काही वैचारिक कोलांटुड्या मारलेल्या आहेत ते बघता त्यांना उमेदवारी दिली असती तरीसुद्धा स्वाभिमानीला पश्चातापच करावा लागला असता. आणि त्यामुळं मला काय त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून चुकलं किंवा हे झालं असं काय मला काय वाटत नाही. थोडे आता मगासपासून जड प्रश्न खूप झाले, थोडे आपण जरा हलके फुलके प्रश्न घेऊ. बऱ्याच लोकांना तुमच्या काही खाजगी गोष्टींबद्दल देखील जाणून घ्यायचं आहे, त्यातला अगदी थोडक्यात त्याची उत्तरं हवीत. जर राजू शेट्टी राजकारणात आले नसते तर कुठे असते? मी काही स्वप्न घेऊन पहिल्यांदा शेती करायला सुरुवात केली आणि शेतीमध्ये भ्रमनिरास झाल्यानंतर मग चळवळीकडे ओढला गेलो आणि चळवळ करता करता राजकारणामध्ये आलो. परंतु अजून शेतीशी नाळ तुटलेली नाही. पण अगदी विद्यार्थी दशेमध्ये असं वाटायचं की आपण थोडंसं साहित्यिक क्षेत्रामध्ये जावं आणि मला खरं तर मराठीचा प्राध्यापक व्हायचा होता पण झालं बोलतंस.
राजू शेट्टी फावड्या वेळेत काय करतात? मी विद्यार्थी दशे तरुणपणी भरपूर वाचलेलं आहे, आत्ता वाचायला करायला वेळ मिळत नाही, तरीसुद्धा आत्ता जमेल तेवढं वाचन करतो. आमचं काम हे कायम तणावाचं, ताणतणावाचंच जास्त असतं, प्रचंड प्रवास करावा लागतो, दगदग असते, आणि त्यामुळं फावल्या वेळात मी आपलं थोडंसं विनोदी साहित्य वाचणं, विनोदी गप्पा मारणं किंवा असंच अशा मित्रांच्या बरोबर गप्पा मारणं की जेणेकरून सुरात ताणतणाव कमी होईल असा प्रयत्न करतो मी. राजू शेट्टींना भीती कुणाची वाटते? भीती कुणाचीच वाटत नाही, भीती माझी मलाच वाटते की माझ्याकडून काही चुकीचा निर्णय होऊ नये आणि जे आत्तापर्यंत वाटचाल केली आहे त्याच्यावर कुठेतरी पाणी पडू नये आणि सगळे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून स्वतःचीच भीती वाटते. अजून एक प्रश्न थोडा भावनिक आहे. एडे मच्छिंद्रमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केला होता त्यावेळी एक मळकट कपडे अंगावरती असलेला शेतकरी बांधव आला आणि त्याने त्याच्या खिशातून 10 रुपयाची नोट काढली आणि ती तुमच्याकडे दिली आणि तो क्षण पाहिल्यानंतर किंवा त्यावेळी तुमचे डोळे तरळून गेले काही क्षणासाठी, तर ही ज्यावेळी लोकांची भावना असते आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळी असा देखील आरोप होतो की राजू शेट्टी मॅनेज होतात कारखान्याचे जे मालक आहेत त्यांच्या बरोबर, तर कसं वाटतं ह्या दोन्ही वेगवेगळ्या विरोधाभासांच्या प्रसंगावेळी? अशा प्रकारचे जे आरोप होतात ते मतलबी असतात की ज्याला कधी आधार मिळाला नाही कधी सिद्ध झालेलं नाही, कारण शेवटी पाण्यात किती घाण केली तर ती वर येतच असते आणि एवढ्या जवळजवळ आता मला चळवळीत येऊन 25 वर्ष होऊन गेली, 25 वर्षामध्ये काहीतरी घाण वर यायला पाहिजे होती, कोणाला तरी आणायला वर आणण्यामध्ये यश मिळालं पाहिजे होतं, पण ते काही झालेलं नाही, कारण साप साप म्हणून भुई दुपटली तरी साप असला तर त्याचा काय तरी उपयोग होईल, आणि त्यामुळं मी अशा लोकांच्याकडे कधी लक्ष देत नाही. टीकेनं कधी घायाळही झालो नाही आणि स्तुतीनं कधी हरभऱ्याच्या झाडावरही चढलो नाही, मी माझ्या पद्धतीनं काम करत झालो आहे. माझी ताकद हीच आहे, माझी ऊर्जा हीच आहे की मळकी 10 रुपयाची नोट आणून देणारा सामान्य माणूस असेल किंवा आजही माझ्या गाडीचे टायर बदलणारे शेतकरी असतील. तुम्हाला माहिती आहे मी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 1 महिन्यात एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जवळजवळ 400-500 लोक जमलेले होते, आंबा शववाडी तालुक्यातल्या आंबा इथं काही बैठक झाली आणि सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर हिंडताय, पूर्वी हिंडत होता कारण तुम्हाला महिन्याला 2 लाख रुपये मानधन मिळत होतं, विमानाचा प्रवास फुकट होता, आता तुम्हाला वाटेल की आता कसं करायचं, आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मला जे काही मानधन मिळत होतं ते मी सगळं संघटनेवरच खर्च करत होतो, कारण माझं कुटुंब चालावं एवढी माझी स्वतःची घरची शेती आहे, त्यामुळं मला कुटुंब चालवण्यासाठी बाहेरनं का आणावं लागत नाही आणि मी माझ्या चळवळीसाठी किंवा संघटनेसाठी किंवा राजकारणासाठी घरातलं काही घालत नाही, म्हणजे निवडणूक दुसऱ्याच्या पैशांना लढवतो आणि बाहेरचा पैसा मी घरात आणत नाही, असं माझी स्वतःची कार्यपद्धती आहे आणि त्या पद्धतीनं मला लोकांनी सांगितलं की तुम्ही पूर्वी काम करत होता तसंच काम करत राहायचं आहे, कसलीही चिंता करायची नाही, तुम्हाला आम्ही दत्तक घेतलेलं आहे, पूर्वीच घेतलेलं आहे, तुमचा किती खर्च येणार आहे त्याचा हिशेब आम्ही केलेला आहे. मग लोकांनी सर्वसामान्य विचार केला की माझा दररोजचा खर्च 5,000 रुपये गृहीत धरला, मी मग 365 × 5 असं हिशेब केला आणि 365 लोकांची यादी काढली आणि त्यांनी सांगितलं की ही आमची यादी, हे 365 लोक वर्षातून 1 दिवस आम्ही 5,000 रुपये तुमच्या ऑफिसमध्ये आणून जमा करणार आहोत, तुम्ही देशात फिरा, राज्यात फिरा, कुठेही फिरा, चिंता करायचं नाही तुम्हाला, आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करायचा नाही, तुम्ही तुमचं काम करत राहा, असं सांगणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण कुठल्या पदावर आहोत का नाही आहोत काय काय फरक पडणार आहे, काहीच फरक पडणार, मला माझ्या दृष्टिकोनातून काहीच फरक पडणार. आता निवडणुका होऊन जवळजवळ 9-10 महिने होत आले, एवढं झालं फक्त दिल्लीच्या फेऱ्या कमी झाल्यात, एवढंच बाकीचं माझं आहे तीच दैनंदिन जीवन चालू आहे. लोक येऊन काय बोलतात, म्हणजे तुमचा पराभव झाल्यापासूनच्या लोकांच्या रिॲक्शन काय? सुरुवातीच्या
महिनाभर लोक रडायचे, हंबरडा पडायचे. हो हो हा, अक्षरशः हंबरडा पडून रडायचे. विश्वासघात झाला, असं तसं झालं. कोणी केला विश्वासघात? ते काय आता बोलण्याचा अर्थ नाही. म्हणजे झालं ते झालं. मी म्हटलं की त्याचं काय, थोडंच असं आहे की आपण आपल्याकडे कुठलं पद नसलं तर आपण उपाशी मरणार आहोत, तडफडून मरणार आहोत, सत्तेशिवाय आपण जगू तर शकत नाही, असं थोडंच आहे. म्हटलं आपण आपलं काम करत राहू, अजून जरा कष्ट करावे लागतील, ह्याच्याशिवाय काय आहे. पुन्हा उभारी घेतली, पुन्हा काम करत राहिलो. त्यामुळं आजही मी तुम्हाला सांगतो की मी आजही कुठं माळावर गेलो तरीसुद्धा मुंग्या गोळा झाल्यासारखं माणसं गोळा होतात. हीच माझी ताकद आहे, हेच माझं यश आहे, आणि हे माझं स्थान ध्रुवबाळासारखं आढळ आहे, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, याचा मला अभिमानसुद्धा आहे. या सगळ्या कालखंडात तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे तुमचे सहकारी सदाभाऊ खोत आज तुमच्या बरोबर नाहीत, तुम्हाला कधी खंत वाटते का, किंवा भविष्यात तुम्ही कधी एकत्र याल का? वाटचाल ही विचारानं करायची असते, आणि जे विचारधारा सोडून भरकटतात, वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट होतात, ते पुन्हा एकत्र येणं अशक्य असतं, आणि त्यामुळं ही शक्यता 100% नाहीच असं आहे. कारण मुळामध्ये काय माझं त्याचं वैयक्तिक भांडण थोडंच आहे, काय माझा सातबारा त्यांनी घेतला का त्यांचा सातबारा मी घेतला, भांडण कशात आहे. की ज्या विचारानं आम्ही चाललेलो होतो तो विचार सोडायचा नाही हा मुद्दा होता, त्यांनी तो सोडला, संबंध संपले, त्यामुळं पुन्हा एकत्र येण्याचा प्रश्नच येतो. रविकांत तुपकर गेले, ते पुन्हा आले, त्यांना तुम्ही स्वीकारलं? त्यांना कुठलं अजून बाधा झालेली नव्हती, आणि लगेच त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पश्चाताप होतो, आपल्याकडून चूक झाली. आता चूक झालेल्या माणसाला माफ करणं हे आपलं कर्तव्य आहे. पश्चाताप व्यक्त होत असेल, करत असेल, तर त्याला संधी दिली पाहिजे. कारण पण पुन्हा पुन्हा चुका होत असेल तर मग कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. लगेच 15 दिवसाच्या आत त्यांना वाटायला लागलं की आपण फार मोठा चुकीचा निर्णय घेतलेला, त्यामुळे त्यांना बरोबर घेतलं परत. त्यांना संधी, कारण दीर्घद्वेष करून करण्याचा अर्थ नाही, किंवा एक व्यक्तिगत भांडण तिथे ना. उलट रवीलासुद्धा मी शुभेच्छाच दिलेल्या होत्या संघटना सोडल्यानंतर, जा वा इतक्या काळात आपण एकत्र काम केलं, चांगलं काम, धन्यवाद, पुढील वाटचालीस शुभेच्छा, असंच म्हटलेलं होतं मी. सदाभाऊ खोतपाटी मग आपल्या जनतेकट्ट्यावर आलते, त्यांना हाच प्रश्न विचारला होता, त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं की बघूया भविष्यात जर तसं, म्हणजे त्यांनी एक प्रकारे सस्पेन्स ठेवला होता, म्हणजे त्यांनी थोडी अनुकूलता दाखवली होती, जर ते भविष्यात माझं चुकलं किंवा त्यांना पश्चाताप झाला तर त्यांनाही संधी द्याल का? चर्चेचे दार मेलेल्या कोंबड्या परत देणार आहेत का? सगळ्या प्रकरणाची पाळमोळ किंवा त्यांच्यावर आरोप होत आहेत, सदाभाऊ खोतांच्यावर जास्त आरोप होत आहेत, यात नेमकं तथ्य काय? नाही, याच्यावर मी बोलणार नाही, कारण ते परत व्यक्तिगत पातळीवर येतं आहे, म्हणून मी बोलणार नाही. मी जे काय करायचं ते सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मुद्दा हा आहे की चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं चारित्र्य हे काचेसारखं असतं, एकदा त्याला तडा गेला की तो जोडता येत नाही. फेविकॉल बाकी गोष्टीला जोडू शकत असेल, पण चारित्र्य जोडणारं अजून फेविकॉल उपलब्ध नाही या जगामध्ये. त्यामुळं जे आहे ते जपणं हेच चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे, आणि एक कार्यकर्ता घडवायला किमान 15-20 वर्ष लागतात, त्यामुळं त्यांना आपलं शील, आपले विचार जपले पाहिजेत असं माझं मत आहे. आपण एक रॅपिड फायर घेऊया, काही व्यक्तींची नावं मी घेईन, अगदी एका शब्दामध्ये तुमच्या मनात त्यांच्याबद्दल जो भाव येईल तो तुम्ही सांगायचा आहे. पहिलं नाव नरेंद्र मोदी. थापा मारणारा. शरद पवार. अनाकल्ली. देवेंद्र फडणवीस. गोंडस वाटणारा परंतु भ्रमनिरास करणारा. संजय राऊत. चांगला पत्रकार. सदाभाऊ खोत. दखल न घेण्याच्या लायकीचा. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत? नमस्कार. 2019 लोकसभेच्या निवडणुकीत जी बातमी आली की राजू शेट्टींचा पराभव, खरंच मन एक दुःखी झालं की चळवळीचा कार्यकर्ता जातीच्या राजकारणाला बळी पडला,
तर तुम्ही जी तुमची गोहत्याविरोधी जी भूमिका होती कायद्याची, ती आरएसएसच्या लोकांनी तिथं येऊन लोकांचं म्हणजे असं नेमकं काय झालं की लोकांची मन बदलली? हा प्रश्न तुम्हाला मगाशी देखील विचारला होता, आणि तुमचं ज्यावेळी निकाल लागला त्या दिवशी तुमच्या मतदारसंघात काही विशिष्ट बॅनर देखील लागले होते. आरएसएसची एक मोठी फौज माझ्या मतदारसंघामध्ये तळ ठोकून होती आणि लोकांच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करणं, त्यांना बारीकसारीक गोष्टीतून लोकांचे गैरसमज निर्माण करणं हे त्यांचं काम चालूच होतं. गोहत्या बंदीच्या संदर्भातला माझी भूमिका स्पष्ट होती. मी काय सांगत होतो की हा गोवंश हत्याबंदीचा कायदा झाल्यामुळं सामान्य माणूस शेतकऱ्याला त्याचा फार मोठा फटका बसतो आहे. का? तर आपल्याकडं देशी गाईचं कत्तल कोणी करतच नाही. एकतर देशी गाईंची संख्याच इतकी कमी आहे आणि ती बिचारी फार कमी खाते, त्यामुळे तिला सांभाळणं काही अवघड नाही. ते कोणी आणि ते काय पडलेलं ते काही सगळं खात असते. परंतु गोवंश याच्यामध्ये संकरित गाय आली, म्हैससुद्धा आली त्याच्यामध्ये, आणि भाकड म्हैस, भाकड गाय, संकरित गाय सांभाळणं म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठे आधीच चारा नाही, दुष्काळ पडायला आला आहे. आणि मग ही जनावरं सांभाळायची कशी? भाकड म्हणजे निकामी झालेला बैल काय करायचा त्याचा? एक चांगली व्यवस्था होती की ही जनावरं कत्तलखान्याला जात होती, त्याला 25-30 हजार रुपये पैसे मिळायचे, अजून थोडे पैसे करून एक चांगलं दुधाळ जनावर खरेदी करता येत होतं, ही शेतकऱ्याची सोय होती. हा कायदा झाल्यामुळं त्या ह्या जनावरांना खरेदी करणारा जो एक वर्ग होता त्यांचा व्यवसाय तर बुडालाच, पण ते खरेदी थांबली आणि ह्या जनावरांचं करायचं काय हा प्रश्न पडला. आज तुम्हाला दिसतं आहे की गावोगावी जी मोकाट जनावरं आहेत ही शेतकऱ्यांनी सोडून दिलेली जनावरं आहेत. पुणे जिल्ह्यातल्या म्हाळुंगे नावाच्या एका गावात मी गेलेलो होतो, ज्या गावामध्ये गावची लोकसंख्या आहे 2000 आणि त्या गावातलं दुधाचं उत्पादन होतं 3,500 लिटर दररोजचं. खेड तालुक्यातलं गाव आहे ते. आणि त्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं की आमच्याकडं आता परिस्थिती अशी झाली की संकरित गाई जास्त आहेत, जर त्याला खोंड झाला गाईला तर 8 दिवसात त्या खोंडाला गावातल्या उभ्याच्या ओढ्यात नेऊन लोक सोडतात आणि ते कुत्री अक्षरशः त्या छोट्या खोंडाला फाडून खातात. त्या 10-15 दिवस असंच जखमी अवस्थेमध्ये ते फिरत असतं, कातडं खाल्लेलं असतं, कुणी शिपूट खाल्लेलं असतं, कान खाल्लेलं असतं कुत्र्यांनी, आणि अशी मार. हे चांगलं चित्र आहे का? आणि हे सगळं बघायला मिळतं. कुणातरी मातेपिरूंच्या समाधानासाठी एक कायदा झाला, त्याचे किती किती लोकांच्यावर परिणाम झाले. म्हणून एक वास्तववादी भूमिका मी घेतली होती की हे चुकीचं आहे. त्याच्याशी जोडला गेला धर्म आणि त्याचा परिणाम हा माणूस गाईची कत्तल करायला पाहिजे ह्या विचाराचा आहे, हा माणूस गो हत्याबंदीच्या विरोधातला आहे, अशा प्रकारचे ह्याच्यापेक्षाही बरंच अजून काय 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 सांगितलं गेलं. परंतु मी तुम्हाला सांगतो की अंतिम सत्य काय आहे. चार दिवस लोकांची डोळकी भडकली असतील, असे प्रकारचे भावनिक मुद्दे फार काळ धुराळा उठवू शकत नाही, धुराळा खाली बसतोच. आता ज्यांची डोकी फिरलेली होती त्यांचं डोकं ताळावर आलेलं आहे, आणि जे सांगणारे होते ते आपले भामटे होते हे तर लोकांच्या लक्षात आलेलं आहे. सर, तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधमध्ये भाजप बरोबर गेला, तीच सगळीकडेच हवा होती की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे सरकार होतं त्याला 15 वर्ष झाल्यामुळे लोकांच्या त्यांच्याविरुद्ध विरोधाभास असा होता म्हणजे. परंतु त्याच्यानंतर परत तुम्ही ज्यावेळी भाजपची वागणूक लक्षात आल्यानंतर परत तुम्ही परत भाजपला विरोध करून काँग्रेस बरोबर आला. ह्या सर्व होत असताना परत आता काँग्रेस सत्तेवर आले, परंतु ह्या सगळ्याच्या ह्या राजकीय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस दराचा प्रश्न, एफआरपीचा प्रश्न हा कुठेतरी बाजूला गेल्यागत नाही का झाला? किंवा ह्याला जोडूनच अजून शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी देखील बाजूला गेलेत असं वाटत नाही का ह्या सरकारामध्ये देखील? तुमचा उगम ज्या विधानसभा मतदारसंघातून किंवा ज्या ठिकाणाहून झाला शिरोळमधून, त्या ठिकाणाहून राजेंद्र पाटील यड्रावकर आता अपक्ष निवडून आले, त्यांना मंत्रिपद मिळालं. पुन्हा एकदा तोच माझा प्रश्न आहे की देवेंद्र भोयर असतील किंवा तुम्ही, तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी काय अडचण होती? पण मुळामध्ये मंत्रिपद मिळवणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट नाहीच आहे हे लक्षात घ्या. आणि
त्यास तोच तेच काय आमचं अंतिम ध्येय नाही आहे. आणि आम्ही याला विरोध केला त्याला विरोध केला असा निष्कर्ष काढत बसण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो अजूनही आम्ही कोणाही विरोधात जाऊ शकतो, कुणाच्याही विरोधात जाऊ शकतो. मी असं कुणा मी कुठल्याही विचारधारेशी बांधील नाही. भाजपशी नाही, शिवसेनेशी नाही, काँग्रेसशी नाही, राष्ट्रवादीशी नाही, मी बांधील आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्याशी. ती नाळ जोपर्यंत माझी तुटत नाही तोपर्यंत मी काही करू शकतो, कारण मला काही देणं की नाही. जे जे कोणी शेतकऱ्याच्या विरोधी जातात असं वाटतं त्यांना मी विरोध करणारच, मग भलेही माझ्यावर सारख्या भूमिका बदलतो म्हणून आरोप करा काही करा. मी शेतकऱ्याला सोडलं का? मी शेतकऱ्याला सोडलं का एवढंच फक्त बघायचं. मी ह्याच्यावर गेलो का त्याच्यावर गेलो का याच्याशी मला काही देणं घेणं नाही. जो जो शेतकऱ्याला फसवल त्याला फसवायलासुद्धा मी कमी करणार नाही, अशी माझी रोकटोक भूमिका. मी कुठल्या इजमच्या मागं लागणार नाही. तुम्ही यांनी वाटेल ते धंदे करायचे, उद्योग करायचे, शेतकऱ्याला फसवायचं, आणि शेतकऱ्यांनी मात्र नीट एका रेषेत चालावं असं अपेक्षा करत असतील तर ते होणार नाही असं मला वाटतं आहे. आणि राहिला प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना, फक्त ऊसाचाच प्रश्न हाताळते अशातला भाग नाही. ऊस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, दूध असेल, हे सगळे प्रश्न आजही स्वाभिमानीच हाताळते. आणि म्हणूनच आज स्वाभिमानीचा प्रभाव ज्या ठिकाणी आहे तिथं अजूनही साखर कारखानदारांची हिंमत नाही झाली FRP चे तुकडे करायचे. अजूनही त्यांना एकरकमीच द्यावं लागतं, अजून हिंमत नाही होत त्यांची स्वाभिमानीच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांचे पैसे कापायचे. आजही 3000 आसपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळतात, तो स्वाभिमानीचा प्रभाव असल्यामुळेच मिळतात. त्यामुळं असं म्हणता येणार नाही की त्याच्यावरचं हे केलं. आता काही ठिकाणी काय झालं की थोडे पैसे मिळाल्यानंतर लोकांनाही वाटायला लागलं की आता काही चळवळीची गरज नाही. उदाहरणार्थ सांगली जिल्हा, आणि त्यामुळं तुकड्या तुकड्यात पैसे मिळायला लागले. आम्ही जरा शेतकऱ्यांना कळून दे म्हटलं की किती दिवस शेतकऱ्यांच्याकडे सहन करण्याची क्षमता आहे बघावं म्हटलं. आणि म्हणून त्यामुळं मी तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी आता जरा थोडीशी लोकांनाही कळलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकरकमी 3000 मिळतात आणि सांगली जिल्ह्यामध्ये मात्र 2400 मिळतात. हा फरक का? सांगली जिल्ह्याचा चांदीचा ऊस आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा सोन्याचा ऊस आहे का? म्हणजे याचा अर्थ आपण गप्प बसलो, आपण संघटनेच्या बरोबर नाही राहिलो तर कसं होतं, कसं नुकसान होतं हे शेतकऱ्यांच्याही लक्षात आलं. पुढच्या वर्षी ह्या गमज्या कारखानदारांना करून द्यायचं नाही. त्यांनी किती लिहून घेतलेलं असून ते शेतकऱ्यांच्याकडनं पुढच्या वर्षी ऊस परिषदेमध्ये जे ठरेल ते ऐकल्याशिवाय एकही कारखाना चालू होणार नाही हे तुम्हाला आजच सांगून ठेवतो. सांगली जिल्ह्यातल्या काही कारखानदारांनी जे कारखाने लोकांचे होते, सहकारी होते, ते स्वतःच्या मालकीचे करून घेतलेत, याबाबत स्वाभिमानीच्या माध्यमातून काही लढा उभारणार आहात का? सांगली जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्या बऱ्याच ठिकाणी हे झालेलं आहे. आणि याच्या विरोधात तासगाव कारखान्याच्या विरोधात आम्हीच लढलो, परंतु त्यावेळी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहण्याच्याऐवजी त्यावेळी प्रस्थापितांच्या बरोबर राहण्या पसंत केलं. अजूनही तासगाव कारखान्याचा लढा आम्ही सोडलेला नाही. अन्य कारखान्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. पुण्याचा थिवूरचा जो कारखाना आहे त्या कारखान्याची परिस्थिती अशी आहे की कर्ज थोडं आहे, कारखान्याची मालमत्ता जास्त आहे, पण अनेकांना तो कारखाना बंद पाडून त्या ठिकाणी ती जमीन जी काही 2-2.5 एकर आहे ती बिल्डरांच्या घशात घालायची आहे आणि म्हणून तो कारखाना बंद पाडण्यामध्ये अनेकांना रस आहे. त्याच्या विरोधात आम्ही लढा उभा करतो आहे. आम्ही तर सरकारकडे अशी मागणी केली की जे काही कर्ज असेल ते वन टाईम सेटलमेंटखाली सरकारनं सांगावं किती भरायचं आहे ते बँकांनी सांगावं. शेतकऱ्यांच्याकडून भाग भांडवल गोळा करून आम्हाला 1 वर्षाची मुदत द्या, ते सगळेच्या सगळे कर्ज आम्ही फेडायला तयार आहोत, तो कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, असं मागणी शेतकऱ्यांनी करूनसुद्धा सरकार तो कारखाना शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही. नमस्कार सर. आत्ता देशभरामध्ये जे वातावरण आहे म्हणजे NPR NRC आणि CA संदर्भात आणि सरकारचं सर्व स्तरावर आलेलं अपयश आणि सरकारनं NPR NRC आणि CA उचललेलं पाऊल हे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी पुढं केलेलं पान आहे की काय? आणि NPR NRC आणि CA विषयी आपलं तुमची स्वतःची भूमिका काय हे स्पष्ट व्हावं. जे सध्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडून लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक आणले गेलेले आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे CA याला
NRC ला विरोध केला की तो लगेच पाकिस्तान दर्जिना होतो, तो इम्रान खान दर्जिना होतो. एक सरळ सरळ म्हणजे भ्रामक राष्ट्रवाद निर्माण करून लोकांच्या मध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु तसं नाही आहे. खरं तर CAA हा कायदा काही नवा जुनाच कायदा आहे, तो त्यात फक्त दुरुस्ती केलेली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा जो आत्ता आला, नागरिकत्वाचा कायदा तर पूर्वीचाच आहे CAA, आणि त्याच्यामध्ये 11 वर्ष जो भारतात वास्तव्य करेल त्याला भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद होती. या नव्या दुरुस्तीनंतर 6 वर्ष जो भारतात राहील त्याला नागरिकत्व मिळेल, पण तो बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेला असला पाहिजे, आणि तो हिंदू जैन बौद्ध ख्रिश्चन आणि शीख असला पाहिजे तरच. आता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं आहे त्या संविधानाच्या तरतुदीचा कुठेतरी भंग करणारं अशी ही दुरुस्ती आहे. याचं कारण आपल्या घटनेनं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक आश्वासन दिलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला धर्म, जात, लिंग, त्याचबरोबर प्रांत आणि भाषा याच्या आधारानं भेदभाव केला जाणार नाही. हे हा महात्मा आहे घटनेचा, आणि ह्यालाच छेद देण्याचं काम ह्या दुरुस्तीनं होतं आहे. आणि म्हणून जे संविधानावर प्रेम करणारे लोक आहेत, ज्यांना संविधान हा देशाचा आत्मा वाटतो, ते लोक CAA या दुरुस्तीला विरोध करत आहेत. आणि 5 वर्षाची 6 वर्षाची करायची काही गरज नाही. आधीचा कायदा होता त्यात अशी तरतूद नव्हती, त्यामुळे तो कायदा सगळ्यांनाच मान्य आहे, दुरुस्ती मान्य नाही लोकांना. नागरिकत्वाचा कायदा या देशातल्या प्रत्येकाला मान्य आहेच, पण नागरिकत्वाच्या दुरुस्तीचा जो प्रस्ताव सरकारनं आणलेला आहे त्याला अनेकांचा विरोध आहे. हा झाला मुद्दा CAA. आणि NRC च्या बाबतीत बोलायचं झालं तर नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आल्यानंतर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अभियान सुरू करावंच लागणार आहे, आणि ते आता आसाममध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, बिहारमधल्या एकाच जिल्ह्यातले जवळपास 20,000 लोक मजूर हे आसाममध्ये आहेत, त्यांना आता आपलं नागरिकत्व सिद्ध करता येत नाही आहे. कारण नागरिकत्व सिद्ध करायचं असेल 1971 पूर्वीपासूनच सिद्ध करावं लागेल तुम्हाला, तर त्याला आधार कार्ड चालणार नाही, पॅन कार्ड चालणार नाही, तुम्हाला मतदान ओळखपत्र चालणार नाही, रेशन कार्ड चालणार नाही, त्याला आवश्यक आहे ते शाळेचा दाखला किंवा तुमचा जन्मदाखला. आता जन्मदाखला तर माझ्याकडे सुद्धा नाही, कारण 52 वर्षापूर्वी माझा जन्म घरात झाला. पूर्वी काही मेडिकल दवाखान्याचं सर्टिफिकेट आणायची काही पद्धत नव्हती, सुईन काही सर्टिफिकेट देत नव्हती. आणि मग आता मीच जन्माचा दाखला आणला नाही, म्हणून मी जो माणूस 2 वेळा खासदार 1 वेळ आमदार आहे, तो माणूस जर का मग जन्माचा दाखला नाही म्हणून त्याला मग तुम्ही काय करणार, काढून टाकता देशातून? अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही, त्यांनी त्यांचे वाडवडला सहित इथं राहतात, हे सिद्ध करायला काय आधार आहे त्यांच्याकडं? ते बिहारच्या 20,000 मजुरांचा हाच मुद्दा आहे. त्यांच्याकडे बिहारमध्ये असल्याचं काही पुरावा नाही, त्यांच्या नातेवाईकांचा किंवा त्यांच्या पूर्वजांचा, आणि आसाममध्ये असल्याचा पुरावा नाही. ते हिंदू आहेत सगळे, त्यांचं काय करायचं? जे आता भटके आहेत, जे गोसावी आहेत, नंदीवाले आहेत, वडर आहेत, जे पाथरवाट आहेत, आदिवासी आहेत, यांनी आपलं नागरिकत्व कसं सिद्ध करायचं? आणि हे थोडे थोडे की नाही, 40% आहेत देशामध्ये, म्हणजे 40-45 कोटी लोक आहेत. मग ह्यांना सगळ्यांना काय कुठं ठेवता तुम्ही? म्हणजे जे लोक आज पोट भरून खात आहेत त्यांना तुम्ही छावणीत नेऊन पोट भरण्याचं काम करणार तुम्ही त्यांचं? ह्याला काय शहाणपणा म्हणायचं काय? बरं, हे कशासाठी? लोकसभेमध्ये अनेक खासदारांनी प्रश्न विचारला की नेमके घुसखोर आहेत तरी किती देशात? तर गृह खात्याचा आकडा 35,000 वर अजून काही गेलेला नाही. म्हणजे 35,000 घुसखोरांना घुसकावून लावण्यासाठी किंवा हुडकून काढण्यासाठी तुम्ही 130 कोटी जनतेला रांगीत उभा करता नागरिकत्व शुद्ध करायला. म्हणजे तुम्ही 6 वर्षापूर्वी देशाचा चौकीदार म्हणून आला, म्हणजे ज्याच्यावर विश्वासानं आम्ही घर राखायला ठेवलं तो आता म्हणतो की मालक असल्याचं सिद्ध करा तरच घरात या, ही काय पद्धत झाली का? अरे वर्षानुवर्ष आम्ही या देशात राहतो, आमच्या अनेक पिढ्या या देशात गेल्या,
आमच्या मागच्या पिढीनं देशासाठी रक्त सांडलेलं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आम्ही ज्यांचा वैचारिक वारसा मानतो ते सगळे आमचे वैचारिक मार्गदर्शक असणारे सगळे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते. आणि कोण आम्हाला विचारतंय की ज्यांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी काही संबंध नाही ते. गोळवलकर गुरुजी होते स्वातंत्र्याच्या चळवळीत, हेडगेवार होते, कोण होते स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, त्यांचा एकतरी वारस सांगावा त्यांनी की बा आमचे हे लोक देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून इंग्रजांच्या विरोधात लढले आणि हे लोक आज आम्हाला आमचं नागरिकत्व सिद्ध करायला लावत आहेत, आम्हाला आमचं या देशाचा नागरिक असल्याचं अरे देशाभिमान आमच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. आज जर आज देश पारतंत्र्यात असतो तर 1001% सांगतो की मी क्रांतीवीर असतो. आता आज देश स्वतंत्र आहे म्हणून मी क्रांतीवर नाही, पण नक्कीच आम्ही क्रांतीवर असतो, आम्ही स्वतंत्र सैनिक असतो आणि हे आम्हाला देश सेवा शिकवणार. आणि त्यामुळं हे हा सगळा भंपकपणा आहे, बदमाश लोकांच्या हातात देशाचा कारभार गेलेला आहे आणि त्यामुळं चांगल्या लोकांना त्रास होतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि सच्चे जे सरसंघचालक आहे त्यांचं एक परवा वक्तव्य आलं की शिक्षण आणि समृद्धीमुळं जास्तीत जास्त घटस्फोट होत आहेत, नेमकं यावर तुमची भूमिका काय? म्हणजे आता शिकायचंच नाही, शाळा बंद करून टाका आणि आश्रम उघडा म्हणावं आता. आणि जे काय आवश्यक ते शिक्षण द्या. म्हणजे मूर्खपणाचा कळस झाला आहे. शिक्षण माणसाची बौद्धिक उंची वाढते, अर्थात तो शिक्षण कशा प्रकारचं घेतो हे महत्त्वाचं आहे. तो कुणाच्या सहवासात जातो, कुणाला गुरु करून घेतो त्याच्यावरही अवलंबून आहे. आता शिकलेला परंतु बुद्धिहीन माणूस जर का गुरु असेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यासारखा गुरु असेल तर कमी शिकलेला माणूससुद्धा पंडिताला पंडितापेक्षा हुशार असतो असं माझं स्पष्ट मत आहे. शेवटचा प्रश्न, शरद जोशी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळीला मोठ्या ताकदीने प्रारंभ केला परंतु त्यांना म्हणावासं राजकीय यश मिळालं नाही, तुम्हाला राजकीय यश देखील मिळालं. रक्ताने माखलेले राजू शेट्टी आम्ही पाहिलेत, वोट बी और नोट बी दो हा स्लोगन घेऊन लोकांसमोर जाणारे राजू शेट्टी साहेब पाहिलेत, किंबहुना लोकांसाठी रस्त्यावरती येऊन लढा देणारे देखील राजू शेट्टी साहेब पाहिलेत. तर तुमच्याच प्रवासाकडे तुम्ही ज्यावेळी अवलोकन करता किंवा सेवावलोकन करता ह्या सगळ्या गोष्टींचं, तर ह्या राजकीय प्रवासाबद्दल तुम्हीच तुमच्या प्रवासाकडे कसं बघता? मला जे अपेक्षित होते ते अपेक्षित बदल मला वेगात घडवता आले नाही ही माझ्या कमतरता मला माझ्या आयुष्यामध्ये कडे बघताना वळून बघताना जाणवते. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा वेगात मला बदल घडवता आले असते, परंतु माझे कामाची पद्धती असेल किंवा परिस्थिती असेल, परंतु मला ज्या वेगात बदल हा अपेक्षित होते त्या अपेक्षित घडले नाहीत. मात्र एक समाधान या गोष्टीचं आहे की या मार्गानं जाऊनसुद्धा माणूस कसल्याही तडजोडी न करता राजकारण करू शकतो, समाजकारण करू शकतो आणि त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो. हा एक धडा मात्र मी घालून देऊ शकलो याचं मला समाधान आहे. भविष्यामध्ये इतिहासाची पानं चालल्यानंतर किमान काही लोक असे माझ्यासारखे होते की जे वैचारिक तडजोड न करतासुद्धा आपल्या पद्धतीनं चालत राहिले आणि त्यांना यश मिळालं. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये 5 निवडणुका लढवल्या, 1 जिल्हा परिषद, 1 विधानसभा आणि 3 लोकसभा. आणि ह्या 5 निवडणुकीमध्ये 1 रुपयासुद्धा स्वतःचा खर्च केला नाही. म्हणजे एखादी दुसरी निवडणूक लोकांच्या पैशातून लढवणं शक्य आहे, परंतु 5-5 निवडणुका लोकांच्या पैशातून निवडणूक लढवणं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु अजूनही लोक देतात याचा अर्थ हा प्रयोग चुकीचाही नव्हता, बरोबरच होता, फक्त त्याला व्यापक स्वरूप आलं नाही याची खंत आहे. आणि हा प्रयोग मी सोडणारही नाही. आत्तासुद्धा मी पराभूत जरी झालेलो असलो तरी मी कर्जबाजारी नाही. प्रत्येक पराभूत उमेदवार हा कर्जबाजारी असतो किंवा रडत असतो, माझे एवढे पैसे गेले तेवढे पैसे गेले. मला ते टेन्शन नाही, कारण याही वेळा वर्गणी शिल्लक ठेवूनच मी निवडणूक संपवलेली आहे. तर आज राजू शेट्टी साहेबांनी अत्यंत दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने वज्रधारी न्यूजच्या जनता कट्टा ह्या कार्यक्रमामध्ये व्यक्त झाले. आज हा कार्यक्रम कोकण कडा या विटातील अत्यंत प्रशस्त अशा हॉटेलच्या प्रांगणामध्ये पार पडला.
त्याबद्दल हॉटेल कोकणकडाच्या सर्व व्यवस्थापक मंडळाचे देखील आभार आणि वेळेत वेळ काढून आज त्यांना खरं तर बारामतीमध्ये व्याख्यान देण्यासाठी जायचं आहे आणि ह्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमामधून त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू.